चालकत्वाबद्दल जाणून घेत आहोत. मागच्या भागामध्ये आपण विवेकी विचारसरणी म्हणजे काय हे ऐकलं, हे जाणून घेतलं. आपला प्रतिसाद हा आपल्या विचारांनुसार होत असतो. वास्तवाचा स्वीकार करताना आपला प्रतिसाद जो आहे तो दोषांपेक्षा गुणांकडे जास्त लक्ष देऊन तो प्रतिसाद देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. यासाठी आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं असतं. सेल्फ चेंज इज अ प्रोसेस, त्यामुळे भरपूर प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांती आपण आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी स्वतःचं अवलोकन करून त्यावर आपल्याला काम करावं लागतं. ते काय असतं, कसं करायला हवं, आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल कसे घडवून आणायचे आणि त्या बदलांमुळे आपला आणि आपल्या पाल्याचा फायदा कसा होऊ शकतो हे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुजाताताई याबद्दल आपल्याला आज सांगणार आहेत. नमस्कार मंडळी, आपण विवेकी पालकत्वाबद्दल जाणून घेतो आहोत. मागच्या भागात आपण विवेकी पालकत्व म्हणजे काय हे जाणून घेतलं. विवेकी पालकत्व आपल्याला जेव्हा जर अंगीकारायचं आहे तर आपण हे पण बघितलं की आत्मपरीक्षण करून आपला दृष्टिकोन विवेकी आहे की अविवेकी आहे याबद्दल सुद्धा छाननी करायला हवी. आणि जर अविवेकी असेल तर ते त्याची जागा आपण विवेकी दृष्टिकोनाने रिप्लेस करायची आहे. तर पालकांनी आत्मनिरीक्षण त्यासाठी करायला पाहिजे असं आपण म्हटलं. तर आत्मनिरीक्षण करणं म्हणजे काय, तर आपण मुलांना वाढवत असताना बालसंगोपनाची कुठली अयोग्य पद्धत आपण वापरत नाही आहे ना ह्याची तपासणी करणं. अविवेकी दृष्टिकोन काढून टाकून विवेकी दृष्टिकोनाचं संवर्धन करणं हे महत्त्वाचं असतं. आज आपण विवेकी दृष्टिकोन कुठले किंवा अविवेकी कुठले असू शकतात हे प्रामुख्याने तीन प्रकारच्या दृष्टिकोनांचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे विवेकी दृष्टिकोन जर आपल्याला ठेवायचा आहे तर कसा ठेवायला हवा आणि कुठल्या बाबतीत, तर हे आपण आज सखोल जाणून घेणार आहोत. पहिलं यातलं म्हणजे असं की पालकांनी अधिकारशाही जोपासू नये, म्हणजे पालकांचं पॉवर स्वतःच्या हातात आहे आणि आपण हायरार्किकल आहोत. बालक मुलं लहानच आहेत आपल्यापेक्षा, त्यामुळे आपण त्याच्यावर अधिकार गाजवायचा म्हणजे अधिकारशाही गाजवणं हे अयोग्य आहे हे लक्षात घ्यायला हवं. काही पालक मात्र अधिकारशाहीने वागत असतात आणि आपला बालकांवर अधिकार आहे असं करून त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं, नियंत्रित करणं ही पद्धत जोपासत असतात. तर ती योग्य की अयोग्य याबद्दल थोडंसं जाणून घेऊया की काय होतं की जर अधिकारशाही पद्धतीने पालकत्व आपण करत असलो तर पालक मुलांचा विकास होण्यासाठी पुरेसा अवकाश दिलं जात नाही, त्यांना तसं वातावरणही दिलं जात नाही किंवा तशी संधीसुद्धा मिळत नाही. काही वेळा मूल लहान असतानाच दहशतीमुळे मुला पालकांचं सर्व ऐकतं, कारण अधिकारशाहीने आपण सांगत असतो, त्यामुळे मुलं ते दहशत म्हणून जसंच्या तसं ऐकतात. पण जसंजसं मुलांचा विकास होतो, जसं मुलं मोठे होतात, तसतसं वैयक्तिक गोष्टीत पालकांनी सहभाग करून घेणं हे त्यांना नकोसं वाटत असतं आणि मग त्यातून वादविवाद सुरू होतात आणि मग मतभेद आपल्याला दिसतात आणि मग भांडणं होऊ शकतात. तर अधिकारशाहीत होतं असं की मुलांचा स्वतंत्र विचार करण्याची जी काय कुवत असते तीच आपण मारून टाकत असतो आणि निर्णय क्षमता खुंटते. आणि म्हणून पालकांनी विचार करायला हवं की माझं मूल करीत असलेल्या काही गोष्टी अशा असतील की ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर असतील, इतकंच नव्हे तर त्या मला पटतील का, आवडतील का असंही असं आवडायलाच हवं असंही नाही. पण त्याचे परिणाम धोकादायक नसतील तर ते मूल करत असलेल्या गोष्टींचा मी स्वीकार करेन आणि स्वतःच्या चुकांमधून स्वतः शिकण्यासाठी मुलांना मी वाव देईन. म्हणजे असं की मुलांना अडकवू द्या, पडू द्या, धड पडू द्या, स्वतःवरनं त्यातनं शिकू द्या. हां, हे एक आहे की ते खूप असुरक्षित
काहीतरी त्याचे परिणाम होत असतील तर तिथे आपण त्यांना अडवलं पाहिजे. पण तसं नसेल तर काही प्रमाणात त्यांना ते ट्रायल एररनी आपापलं काहीतरी शिकू द्या, आपापले निर्णय घेण्याची क्षमता त्यांची कुवत वाढू दिली गेली पाहिजे. आणि मग ती अधिकारशाही जर आपण दाखवत असतो तर तिथे आपण ते खुंटवत असतो आणि मग ते अयोग्य आहे. दुसरी गोष्ट अशी की अति मवाळ हाई धोरण नको. म्हणजे एक तर खूप अधिकारशाहीने की मी म्हणेन तेच केलं पाहिजे हेही चुकीचं आहे, त्याचप्रमाणे अतिमवाळ असणं हे सुद्धा चुकीचं आहे. अतिमवाळ पालकांना असं वाटत असतं की मुलांच्या हट्टीपणापुढे आपण काहीच करू शकत नाही आणि मग ते मागतील ते आपल्याला द्यायलाच हवं लागतं. वस्तुस्थिती खरं तर तशी नसते. मवाळ पद्धती अवलंबण्याचं मूळ कारण हे आपल्या मनात दबा धरून धरलेला बसलेला आपला स्वतःचा जो दृष्टिकोन आहे ते त्याला खरं तर कारणीभूत असतं. त्याचा दृष्टिकोन असा असतो की मी माझ्या मुलाला कुठल्याही परिस्थितीत दुखवताच कामा नये आणि त्याच्यामुळे मग आपली ही वागणूक असते ती अतिमवाळ बनत जाते. द हेड नर्स बिलीफ असं या गोष्टीला नाव दिलेलं गेलं शास्त्रीयदृष्ट्या असं म्हटलं जातं. ह्याचा अर्थ असा की नर्सेस कशा सदा सर्व काळ इतरांची शुश्रूषा करत असतात. म्हणजे त्यांचं हे ठरलेलं आहे की त्यांनी सतत इतरांची सेवा करायची. त्याचप्रमाणे हे अतिमवाळ असलेले पालक सुद्धा त्यांच्या मनात असं असतं की आम्ही सदा सर्व काळ मुलांची देखभाल केलीच पाहिजे, त्यांना कधीच दुखवता कामा नये, हा त्यांचा दृष्टिकोन निर्माण झाला असतो. तर पालकांनी खरं लक्षात घेतलं पाहिजे की मुलापुढे नमतं घेण्याची सवय आपण त्यांनी स्वतःला लावून घेतलेली असते. मुलाला न दुखवून त्यांचं हित साधलं जातं असं पालकांना जरी वाटत असलं तरी मनात चुकीच्या दृष्टिकोनाची त्यामुळे पेरणी होत असते. मुलाला असं वाटत असतं की हट्ट केला की मला ते मिळतं, यातून वैफल्य पचवण्याची अल्प क्षमता जन्म घेते. मुलाच्या जीवनात तुमच्या नियंत्रणाबाहेरचे अनेक प्रसंग येऊ शकतात, त्यावेळी मुलाला हवं ते मिळत नाही आणि मग ते मूल सहन करू शकत नाही. मूल हातपाय गाळून बसतं आणि म्हणूनच मुलाला थोडंसं कठोरपणे हाताळण्यास शिकणं हे मुलाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असतं. शिवाय मवाळ पद्धतीचा वापर करून पालक स्वतःचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा गमावून बसत असतात. पालकांनी माझ्या मुलाला शक्यतोवर न दुखवण्याची मी काळजी घेईन, परंतु एखादी गोष्ट पालक म्हणून मला योग्य वाटत नसली तरीही केवळ मुलाला दुखवायचं नाही म्हणून मी ती आचरणात आणणार नाही. मुलाच्या हितासाठी वेळ प्रसंगी कठोर धोरण अवलंबून मी मुलाला दुखवण्यापेक्षा ते गोष्ट न करण्याला प्राधान्य देईन असं हे मनात ठेवलं पाहिजे. म्हणजे खरं तर फक्त मुलाला दुखवायचं नाही आहे म्हणून ते करायचं आहे असं न करता ते योग्य आहे का अयोग्य आहे ह्याची चाळणी त्याला लावली गेली पाहिजे आणि मग कधी कधी कठोरपणासुद्धा अवलंबला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही असहाय्य नाही. पालकांची भूमिका निभावताना धरसोड पद्धती वापरून चालत नाही. मुलांच्या गैरवर्तनाबद्दल एकच ठाम आणि जाणीवपूर्वक भूमिका घेणं गरजेचं असतं. मुलांच्या गैरवर्तनाबद्दल प्रत्येक वेळी वेगवेगळा प्रतिसाद देऊ नये, त्यामुळे आपलं कोणतं वर्तन नक्की गैर आहे याचा कुठलाच ठाम ठसा मुलाच्या मनावर उमटत नाही. म्हणजे असं की जेव्हा एखादी गोष्ट आपण म्हणतो की हे बरोबर नाही, हे गैरवर्तन आहे, तर ते नेहमीच गैरवर्तन असलं पाहिजे, म्हणजे सापेक्ष नाही. आता उदाहरणार्थ शाळेला न जाऊ देणं किंवा शाळा बुडवणं, हे जर मुलाला जेव्हा बुडवायची असेल तेव्हा आपण म्हणणार की हे योग्य नाही, शाळेत रोज गेलंच पाहिजे. पण जेव्हा आपल्याला एखादं काम असतं आणि आपल्या सोयीसाठी आपण मुलाला सांगतो की आज शाळा बुडवायची आहे, तर ते कन्फ्युजिंग होत असतं आणि मग मुलाला कळत नाही की नक्की कुठली गोष्ट योग्य आहे किंवा गैर आहे किंवा काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर अशी धरसोट वृत्ती असणाऱ्या पालकांच्या मनात खोलवर एक दृष्टिकोन रुजला असतो, तो म्हणजे मुलांबद्दल नक्की काय करावं याबद्दल निर्णय घेण्याला पालक म्हणून मी असमर्थ असहाय्य आहे म्हणून सर्व काही परिस्थितीवर सोडणं इष्ट आहे. द ड्रंकर बिलीफ असं याला म्हटलं जातं. म्हणजे असं की व्यसनी मनुष्य ज्याप्रमाणे स्वतःच्या व्यसनाचा परिस्थितीला दोषी धरत असतो
आणि परिस्थितीला शरण गेल्यासारखं दाखवतो, त्याप्रमाणे माझ्या मुलाच्या गैरवर्तनास मुख्यतः परिस्थितीच कारणीभूत आहे आणि मी सुधारण्यास असमर्थ आहे हा ठाम दृष्टिकोन पालकांनी मनात बाळगलेला असतो. आणि अशा या दृष्टिकोनाचं परीक्षण केलं तर आढळून येतं की मुलाच्या समस्येबद्दल आपण काय करायला हवं याबद्दल पालक स्वतःच्या मनाशी ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्या त्यावेळी जे जे मनात येतं ते त्यावेळी केलं जातं. पण यामुळे तुमच्या प्रतिसादात सुसंगती राहत नाही आणि त्या सुसंगती नसल्यामुळे परिस्थितीवर आपण ते सोडून देतो की त्याच्यामुळे परिस्थितीमुळे मी केलं. स्वतःला दुबळं समजून स्वतःचे अवमूल्यन खरं तर पालक यावेळी करत असतात आणि स्वतःची जबाबदारी झटकणं हे केलं जातं. मुलाला परिस्थितीवर न सोडता तुम्ही मनाचा हा निग्रह करून परिस्थिती हाताळली तर मुलात सुधारणा होण्याची शक्यता असते, अन्यथा मुलाची समस्या अजूनच चिघळत जाण्याची शक्यता असते. त्याचा त्रास, मानसिक त्रास हा पालकांना आणि बालकांना दोघांनाही होतो. पालकांनी स्वतःच्या मनात खरं तर त्यासाठी ठरवलं पाहिजे की मुलाच्या गैरवर्तनाबद्दल मी विचारपूर्वक निश्चित भूमिका घेण्याचा प्रयत्न करेन. माझ्या मुलाची समस्या हाताळायला मी निश्चितच समर्थ आहे आणि त्यासाठी परिस्थितीवर अवलंबून राहून परिस्थिती जे काही आपल्याला झुलवेल त्याप्रमाणे मी झुलणार नाही, त्याला मी नकार देऊन मी स्वतः त्याबद्दल निर्णय घेणार आणि त्याची जबाबदारी मी स्वतःवर घ्यायला तयार आहे. अशा दृष्टिकोनामुळे मग पालक नव्या आत्मविश्वासाने समोरील परिस्थितीचा वस्तुनिष्ठपणे स्वीकार करू शकतात आणि त्याचप्रमाणे त्यातून मार्ग काढतात आणि हे बालकही बघत असतो. बालसंगोपनाच्या विवेकी दृष्टिकोन आपल्याला सांगत असतो की माझ्या दृष्टिकोनाचा प्रभाव मी जोपासत असलेल्या बालसंगोपन पद्धतीवर निश्चितच पडत असतो. एकूणच सर्व विचारसरणी माझी विवेकी असेल तर बालसंगोपनाची विचारसरणी सुद्धा माझी विवेकी होऊ शकते. मुलाच्या वर्तनाने आपण अस्वस्थ होतो आणि ही अस्वस्थतेचं मूळ निर्माण करतंय ही माझी चुकीची कल्पना आहे हे लक्षात घ्यायला हवं. खरं तर पालकांच्या अस्वस्थतेला मुलांच्या वर्तनापेक्षा सुद्धा अजून एक घटक जो जबाबदार असतो तो म्हणजे पालकांचा मुलांच्या वर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पालक मुलांच्या वर्तनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. पालकांनी आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करून मुलाच्या समस्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी तपासून पाहायला हवा आणि मगच मुलांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. एकूणच काय तर विवेकी दृष्टिकोनामुळे ताणतणावांना सामोरी जाण्यासाठी प्रतिकार शक्ती ही पालकांची आणि बालकांची वाढते आणि मानसिक आरोग्य त्यामुळे अबाधित राहू शकतं. म्हणजे केवळ वर्तणूक बदल होतो किंवा एकमेकांमधील संबंध सुधारतात एवढंच नाही तर दोघांचंही शारीरिक आणि मानसिक आरोग्य त्याच्यामुळे सबल होतं आणि चांगलं राहायला मदत होते. तर असे हे विवेकी दृष्टिकोन आपले आपण डेव्हलप करायला हवेत आणि त्यासाठीच्या ह्या काही काय म्हणता येईल आपल्याला टिप्स या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. त्यातील काही प्रमुख ह्याच्याबद्दल आज आपण विचार केला. तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे हे नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि तुम्हीही इतरांपर्यंत ते पोहोचवू शकाल. तर आजचा हा भाग आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन भागात. ह्याचाच पुढील भाग आपण ऐकूया आणि वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार.